भाजपा को नैतिकता सिखाने के बारे में बोलने वालों पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुस्कुराते हुए तीखा जवाब दिया है। मोदी की फोटो के सहारे चुनाव जीते ही मुख्यमंत्री की कुर्सी पर बैठने के बाद पक्ष को छोड़ने वाले हमें नैतिकता सिखाएंगे। सर्वोच्च न्यायालय द्वारा स्पीकरों को निर्णय लेने के बारे में अधिकार दिए जाते हैं, पर फिर भी उन्होंने कहा कि स्पीकर इस मामले में सही निर्णय लेंगे। यदि उन पर दबाव डाला जाता है तो यह फ्री एंड फेयर की प्रक्रिया के खिलाफ है। सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातले सगळे अधिकार स्पीकरला दिले आहेत। रिझनेबल टाइम देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारे स्पीकरवर दबाव आणण्याचा जर प्रयत्न हा कोणी करत असेल तर ते फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या न्याय प्रक्रियेत बसत नाही। मला वाटत नाही की स्पीकर कुठल्याही दबावाला बळी पडतील। स्पीकर जे आहेत हे स्वतः एक अत्यंत निष्णात वकील आहेत, त्यामुळे माझी अपेक्षा आहे की जे कायद्यामध्ये आहे, जे संविधानामध्ये आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष हा निर्णय करतील, योग्य सुनावणी देऊन योग्य वेळेत तो निर्णय करतील अशी माझी अपेक्षा। मी कालच सांगितलेलं आहे, नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाही आहे। ज्यांनी मोदीजींचे फोटो लावून निवडून आले आणि आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीकरता विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला, ते कोणत्या नाकांना नैतिकता सांगतात हे मला समजत। मग त्यांनी बळवावे, निकाल बाजूने आला तर त्यांनी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला ढोल बळवावे। पवारसाहेबांचा नैतिकतेचा संबंध आहे का? आता जर पवारसाहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल, इतिहासात जावं लागेल की वसंतदादांचं सरकार कसं गेलं, इथपासून सुरुवात होईल ना, त्यामुळे जाऊ द्या। ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, फार लक्ष द्यायचं नसतं।